मूर्ती डोळे फायनल झालेले, आता फक्त शेवटचा टचअप करून मग आम्ही त्याला पाणी बॅक करून मग विक्रीला रॅक मध्ये लावून टाकतो आम्ही. मग काही मूर्ती आपल्याकडे कलर दिलेल्या नाही आहे, त्या कुठपर्यंत तयार होतील काय, किंवा दोन दिवसांनी नाचास तयार होऊन जाईल ते, कारण आज 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 शेवटचे दिवस आमच्याकडे, म्हणजे आज पूर्ण फायनल होऊन जाईल मूर्त्या. हा विषय हा व्यवसाय ना आई वडिलांपासूनच करते मी. पूर्वी आम्ही मातीचे गणपती बनवायचो, आता नवऱ्याचे झाल्यावर बी हेच बनवते, पण मातीचे वेळ लागतो म्हणून पीओपीचे आता बनवतो. आता दोन तीन दिवसावर गणपती आलेले, पण याच्यामध्ये डोळे वगैरे दात वगैरे विघ्न हरताय, त्याच्यात काही चूक संकट येऊ नये म्हणून ते चेक करणं चालू आहे, फिरवणं चालू आहे, मार्केटिंग करणं चालू आहे, आणि दुकानावरून नेणं चालू आहे मूर्ती. साधारणतः आपल्याकडे किती रुपयापर्यंत आणि कशी गणपतीची मूर्ती मिळेल, किंवा किती फुटाची मिळेल? आपल्याकडे 2 फुटाच्या आतच मूर्ती मिळतात, आणि छोटी मूर्ती ही 100 पासून 2000 3000 अशा रेंजच्या असतात.